नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. शरद पवार यांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतं असं कायमच म्हटलं जातं. आज पुन्हा एकदा याची प्रचिती आली ती त्यांच्या ईडी कार्यालयात न जाण्याच्या निर्णयामुळे. 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या 4 दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा या नेत्याच्या भोवती फिरालं. नुसतंच फिरालं नाही तर ढवळून निघालं. मग बारामती बंद असो, परळी येथील बंद असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया, प्रत्येकाच्या केंद्रस्थानी फक्त शरद पवारच होते. 23 सप्टेंबर रोजी ईडीने शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे घडल्याने साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला. दस्तूर खुद शरद पवार यांनीही माझ्या दौऱ्यांना मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे ही कारवाई झाली असा दावा केला. मात्र 4 दिवसात घडलेल्या या सगळ्या घडामोडींवर लक्ष केंद्रित केलं तर राज ठाकरे हे शरद पवारांबद्दल काय म्हणाले होते याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बघूया. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. राज ठाकरे म्हणाले होते, मी अनेकदा शरद पवारांबद्दल अनेक प्रकारचे मथळे वाचले. त्यातला अगदी सर्वांना माहीत असलेला मथळा म्हणजे तेल लावलेला पहिलवान. हे मला आज पटतंय. हाताला लागत नाही, हाताला सापडत नाही याचा अर्थ काय हे आज मला कळालं. माफ करा, मात्र एका आजाराच्या हातालाही पवार साहेब लागले नाहीत. तिथूनही निसटले हे साधं सुधं काम नाही. एक वेगळ्या प्रकारचं रसायन देवांना घडवलं आणि ते या महाराष्ट्राला दिलं. असा एकही विषय नाही की शरद पवार यांना त्याचा क्षणाचाही विचार करावा लागतो. प्रत्येक विषयातला त्यांचा अभ्यास प्रचंड गाढा आहे. विजय तेंडुलकर यांच्या पुस्तकाचं शीर्षक पवारांच्या बाबतीत अगदी खरं आहे. असं म्हणत राज ठाकरे यांनी तेल लावलेला पहिलवान अशी शरद पवार यांच्याबद्दल दिल्या जात असलेल्या मथळ्याची आठवण करून दिली. 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत घडलेल्या घडामोडी पाहिल्या तर ईडीने शरद पवार यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल केला होता आणि अडचणी वाढवण्याचं काम केलं होतं त्या अडचणीही निष्पन्न करण्याचं काम शरद पवार यांच्या एका घोषणेने केलं. म्हणून महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण शरद पवार यांच्या अवतीभोवती फिरतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.